माझे नाव सुरेंद्र मदनकर, मी राहणार नंदापुरी इथं बाजूच्या रामटेक तालुक्यामध्ये. कसं आहे की आपल्या एरियामध्ये हा जो एरिया आहे हा पूर्ण म्हणजे बंजर एरिया होता. मी इथच्या लोकल असल्याकारणाने सांगतो की इथं जो आम्ही या 3-4 वर्षाच्या अगोदर आलो होतो इथं पूर्ण असे झाडं वगैरे होते आणि पडीत क्षेत्र होता, पूर्ण गोटाळ जमीन होती. आणि आम्ही हर वर्षी इथं व्हिजिट देत होतो, आमदार साहेबांसोबत भेट वगैरे घेऊन आम्ही थोडंसं त्यांच्याकडून माहिती वगैरे घेत होतो. त्यावेळेस पूर्ण एरिया बंजर होता आणि असं वाटत नव्हतं का हा एरियामध्ये एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल बा. आणि हा जो एरिया आहे हा इकडला आजूबाजूचा परिसर हा पण एवढा डेव्हलपमेंट होईल, कारण असं वाटत होतं का आपण इथं येऊन राहिलो तर जंगलामध्ये येऊन राहिलो असं वाटत होता. पण आजची परिस्थिती काही वेगळी आहे. आज जो कास्तकारांसाठी किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी हा जो एवढा मोठमोठे कार्यक्रम आमदार साहेब करत आहे फार मोठी गोष्ट आहे. आपल्या एरियामधला हा पहिला असा एक प्रयोग वाटत आहे. तर याच्यातून भरपूर आपल्या शेतकऱ्यांना चांगले गायडन्स, चांगले मार्गदर्शन भेटून राहिले ही फार मोठी चांगली गोष्ट आहे. आणि असे कार्यक्रम होत राहायला पाहिजे, याच्यातून आजची जे नवीन जनरेशन आहे ती काहीतरी शिकेल अशी माझी अपेक्षा आहे. दादा, एका शब्दात या कार्यक्रमाचं वर्णन कसं कराल? चांगला, वाईट, बरा, उत्तम? फार उत्तम, अति उत्तम. आणि आज जे आम्ही वेणुगोपाल सर यांचे फक्त टीव्हीवरती किंवा जे पेपरवरती वाचत होतो, आज आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, त्यांचे मार्गदर्शन ऐकलं, हे फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ओके, धन्यवाद.